सेकेंड फ्लोर वरून 31st फ्लोरला चाललो आहे. चला, मी खूप एक्साइटेड आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? उत्साहांना असायलाच हवं. तर नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे. तर येस, मी बाहेर आहे, तुम्हाला दिसत असेल. राजाजी नगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर मी उभी आहे. तर आता मी चालली आहे एका पबला, आणि तुम्हाला विश्वास बसला नाही की ह्या पबमध्ये लायब्ररी आहे. येस, मलाही विश्वास बसला नव्हता, म्हणूनच मी प्रत्यक्ष बघायला चालली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे मला लिखाणाची आणि वाचनाची किती आवड आहे, म्हणूनच मी ह्या पबमध्ये चालली आहे. तर लगेचच आपण तिकडे जाऊयात. ओला केलेली आहे, रिक्षा आली आहे, सो लगेचच तिकडे जाऊयात आणि बघूयात पब कोणता आहे, पबचं नाव काय आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आजच्या व्हिडिओची मजा घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पबमध्ये आत एंट्री केल्या इथे लिफ्ट आहे साईडला, आणि लिफ्टच्या शेजारीच लगेचच इथे बुद्धांची मूर्ती आहे, जी खूप सुंदर आहे, तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल. तर असा हा सगळा अँबियन्स आहे. इथला आपण वरती पण जाणार आहोत, इथे लायब्ररी पण आहे, ते सुद्धा पाहणार आहोत. ते पाहायला मी जास्त एक्सायटेड आहे. तर लगेचच वरती जाऊयात. चला, तर येस, आपण आतमध्ये आता आलेलो आहोत आणि लगेचच आपण लायब्ररी पाहायला जाणार आहोत. तर वरच्या फ्लोअरला इथे लायब्ररी आहे, इथे असं हे पेंटिंग आहे, आणि इथे पहा एक त्यांनी असं सर्कलमध्ये छान बुकशेल्फ लावलेला आहे, जे खरंच खूप सुंदर दिसतंय. आणि पुस्तकं सुद्धा खूप छान छान आहेत. दोन ठिकाणी आहेत बुकशेल्फ, इथे सुद्धा आहे हे अशा पद्धतीने. आणि ह्याला लागूनच इथे लगेचच चेअर आणि टेबल्सची अरेंजमेंट केलेली आहे वरच्या फ्लोअरला. आणि खाली तुम्ही नॉर्मल आहे, आणि वरती लायब्ररी सारखं इथे केलेलं आहे. तर येस, तुम्ही इथे नक्कीच येऊन भेट द्या. सो येस, पबमध्ये बसून आम्ही थोड्याशा गप्पा टप्पा केल्या, आणि आता आम्ही आलो आहे ओरियन मॉलमध्ये. ऑलरेडी मी या मॉलचा एकदा व्हिडिओ केलेला आहे, जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती नक्की बघा. तर इथे ह्या मॉलमध्ये आत्ता हा जो मॉल आहे हा थर्ड लार्जेस्ट मॉल आहे बँगलोरमधला. आणि ह्या मॉलमध्ये आत्ता खूप छान असे वॉटरफॉल असतात. तर खूप भारी आहे इकडे सगळं. तर फाउंटन्स असतात, सॉरी वॉटरफॉल नाही, फाउंटन्स असतात. आणि खूप छान असं इथला एरिया आहे वरती बसण्यासाठी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा आहे, आणि मोठ्यांना, कपल्सना, फॅमिलीला, फ्रेंड्सना टाइम स्पेंड करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे. ती जागा मी तुम्हाला दाखवते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उजेडामध्ये दाखवलेली, आणि आता मी तुम्हाला अंधारात दाखवते. आता ती खूप सुंदर दिसत असेल. तर चला लगेचच जाऊया. हा जो मॉल आहे हा राजाजीनगरमध्ये आहे, आणि तो पबसुद्धा राजाजीनगरमध्येच होता. दोन्हीचं डिस्टन्स खूप जवळजवळ आहे, जास्त लांब नाही आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही सँडल सोप फॅक्टरीला उतरून या पबमध्ये सुद्धा आणि या मॉलमध्ये सुद्धा येऊ शकता. तर आतमध्ये मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर हे सगळं असं आहे. ऑलरेडी याचा इन डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. तर लगेचच आता आपण वरच्या फ्लोअरला जाणार आहोत, सेकंड फ्लोअरला. सो येस, सेकंड फ्लोअरला जाऊन आपण तिथला एरिया एक्सप्लोअर करूयात. सेकंड नाही, सॉरी, फर्स्ट फ्लोअरला आहे. तर फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर इथे बाहेर पडण्यासाठी हा असा रस्ता आहे. बाहेर पडल्यानंतर पूर्ण इथे तुम्हाला सगळं फाउंटन वगैरे दिसेल, बसण्यासाठी स्पेस दिसेल. हा जो स्पेस आहे, या स्पेसमध्ये विकेंड्सला कधी कधी कार्यक्रम्स होतात, कॉन्सर्ट, म्युझिक कॉन्सर्ट्स वगैरे होतात. आणि इथं फूड स्ट्रीट असल्यासारखं आहे, सो तुम्ही इकडे खाऊ पण शकता, इथे बाहेर बसून मस्त एन्जॉय पण करू शकता. समोर मोठमोठे अपार्टमेंट्स आहेत, फाउंटन्स आहेत, मस्त वारा सुटलेला आहे, थंडगाराचा वारा आहे, खूप छान आहे. आणि ही जी मोठी बिल्डिंग पाहताय ना तुम्ही, इथे सुद्धा आपण जाणार आहोत. अगदी लास्ट फ्लोअरला आपण जाणार आहोत, आणि तिथून कसा व्ह्यू दिसतोय ते सुद्धा पाहणार आहोत. Oh, oh, oh.
सगळा एरिया इथं असा आहे बॅकग्राऊंडला तुम्ही पाहत असाल. फाउंटन्स आहेत आणि संपूर्ण खूप छान वाटतं, अगदी शांतता वाटते. आजूबाजूला एवढा क्राऊड आहे पण तरी देखील इथं खूप छान वाटतं आणि म्हणूनच मला इथं सारखं यावंच वाटतं. इथं आल्यानंतर काही स्पेंड करायला खूप जास्त आवडलं, म्हणूनच आम्ही आत्ता दोघी इथे आलो, थोडा वेळ बसायचं आणि मग जायचा असा प्लॅन केला. हे जे फाउंटन्स आत्ता आपण पाहिले ते आहेत सेकंड फ्लोअरवरती. ही समोरची जी बिल्डिंग होती ती सुद्धा हे सगळं सेकंड फ्लोअरवरती आहे. हे पहा माझ्या मागे तुम्हाला सगळा हा जो एरिया दिसत असेल हा सगळा तुम्ही इकडून सुद्धा बाहेर पडू शकता, किंवा मग मॉलमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर मग तो सगळा मॉलचा एरिया आहे, तिथून तुम्ही बाहेर पडू शकता. आणि येस, आता आम्ही चाललो असंच एक्सप्लोअर करतो इथे काय काय आहे हे पाहण्यासाठी. तर मी तुम्हाला सुद्धा दाखवते इथे काय काय आहे. तर इथे सगळ्या ऑफिसेस आहेत, फ्लॅटसुद्धा आहेत, बराच मोठा एरिया आहे हा. मगाशी जी तुम्ही बिल्डिंग पाहिली एकदम मोठी अशी, तर त्या बिल्डिंगमध्ये आपण आलेलो आहोत. तर आपण आता लिफ्टमध्ये आलोय आणि वरती चाललोय. जसजसं आपण वरती जाऊ तसतसं तुम्हाला खूप छान व्ह्यू दिसणार आहे या मिरर मधून. सो येस, तुम्ही सुद्धा हा व्ह्यू एन्जॉय करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण 13th फ्लोअरला आहोत, तर मागे दिसणारा जो व्ह्यू तुम्हाला इथून दिसत असेल आय गेस मिररमुळे व्यवस्थित दिसत असेल, पण इथून मागे असा दिसतो की त्याच्या दोन चेअर आहेत बसण्यासाठी वगैरे, मस्त आहे अपार्टमेंट. तर आपण आता 13th फ्लोअरवरून 31st फ्लोअरला चाललो आहे. तर चला, खूप एक्सायटेड आहे. आणि इथे एकदम टॉप फ्लोअरवरून हा असा व्ह्यू दिसतोय, पूर्णपणे बँगलोर सिटी तुम्हाला इथे दिसत असेल. आणि व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण मला अशी कुठून तरी मेट्रो सुद्धा जाताना दिसतीये. तर येस, या व्ह्यूसोबत आजच्या व्हिडिओचा मी शेवट करतेय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.